सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। कोरोना काल और लॉकडाउन के चलते कईयों को नौकरी से हाथ धोना पड़ा, तो परिणाम स्वरूप आर्थिक तंगी ने कईयों की जिंदगी बदहाल कर दी। ऐसे निराधार और आत्मविश्वास खो बैठे युवाओं को नववर्ष और अपने जन्मदिन की अनोखी भेंट देते हुए खारगर की नगर सेविका लीना गरड़ के नेतृत्व में खारगर कॉलोनी फोरम द्वारा नववर्ष 2022 के पहले दिन भव्य रोजगार मेलावा का आयोजन किया गया। IT फर्म्स, बैंक्स, फाइनेंशियल कंपनीज, MNC, फार्मा, एडवर्टाइजिंग आदि कई क्षेत्र से जुड़ी कंपनियों ने रोजगार मेलावे में हिस्सा लिया। असंख्य युवाओं और दिव्यांगों ने इस रोजगार मेलावे में शामिल होकर अपनी मनचाही नौकरी हासिल की, जिन्हें मान्यवरों के हाथों ऑन द स्पॉट ऑफर लेटर प्रदान किए गए। जहां मौजूद थे मधु पाटिल, समाज सेविका अनिता भोसले, समाज सेवक बालेश भोजने, नगर सेविका लीना गरड़ ने जहां इस रोजगार मेलावे का मकसद से अवगत कराया, वहीं इसे मिले बेहतरीन प्रतिसाद पर संतुष्टि भी व्यक्त की। आज आपण 1 जानेवारी नवीन वर्ष साधू रोजगार मेळावा जे आयोजित केलेला आहे, जॉबफेअर इथे आयोजित केलेला आहे। आपण मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोना काळामध्ये बरेचसे लोकांचे जॉब गेलेले आहेत, फायनान्शियल कंडिशन, मेंटल कंडिशन दोन्ही खूप डाऊन झालेले आहेत। अशा काळामध्ये रोजगार बेरोजगारांची संख्या खूप वाढलेली आहे। याचा विचार करून मी हा खादर फोरमच्या वतीने आपण इथे रोजगार मेळावा आयोजित केला होता। इथे जवळपास 9 कंपनीज आलेले आहेत। शॉर्ट नोटीसमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला। आपल्याकडे IT कंपनीज आहेत, फार्मास्युटिकल कंपनीज आलेले आहेत, ऑइल अँड गॅस कंपनी आहे, बँक्स आहेत आणि स्कूल्सचे पण आहेत। असे बरेचसे कंपनीज आलेले आहेत आणि रिस्पॉन्स चांगला आहे। खरं तर या ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे आपण जास्त गर्दी न होता प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून आज हा रोजगार मेळा आयोजित केलेला आहे। सर्वांनी ह्या मेळ्याचा फायदा घ्यावा आणि आपल्याला पुढेही जॉब ऑपॉर्च्युनिटी येत राहतील, असेच कार्यक्रम पुढेही घेत राहू। सोबतच आपण आधार लिंक आणि आधार अपडेशन आणि 5 वर्षाखालील मुलांचे नवीन आधार कार्ड बनवून देत आहोत। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।